तेल टाकून हा विचार केला पाहिजे की तथागत भगवान बुद्धाने आपल्या तरुणपणी आपल्या घराचा त्याग केला, आपल्या पत्नीचा त्याग केला, आपल्या लहान मुलाचा त्याग केला आणि ज्या वेळेला त्यांना बुद्ध धम्म गवसला आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्या ज्ञानाचं बाळकडू त्यांनी आपल्या पाच शिष्यांना दिले, त्या शिष्यांना आपलं सहकारी मानलं, तर त्या तथागत भगवान बुद्धानं कधी आपल्या पत्नीला भिक्षुणी होऊ दिलं, आपल्या मुलाला भिक्खू होऊ दिला, परंतु कधी त्यांना पुढची वरची पायरी कधी मिळू दिली नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. बुद्धाच्या तथागत भगवान बुद्धाच्या रक्ताचा कण ज्या व्यक्तीच्या शरीरात आहे त्या व्यक्तीला कधी त्यांनी मोठं स्थान देण्याचा प्रयत्न कधी केला नाही आणि कधी असं म्हटलं नाही की मी ईश्वर आहे, मी परमेश्वर आहे, माझी पूजा करा किंवा माझ्या परिवाराची पूजा करा असं कधी म्हटलेलं नाही. आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत. माझ्या रक्तात जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त नसेल परंतु माझा हात जरी तुम्ही हात कापला तर इथून निघणारा प्रत्येक ते हा जयभीम जयभीम म्हणाला किंवा राहणार. हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे मित्र. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आम्हाला बौद्ध धम्म दिला आणि तो धम्म देत असताना बाबासाहेबांनी आम्हाला प्रतिज्ञा दिले आणि त्या प्रतिज्ञेमध्ये त्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे त्याचं जर आपण योग्यपणे पालन जर केलं तर बाबासाहेबाच्या रक्ताच्या परिवाराला कधी स्थान देण्याचं बाबासाहेबांनी म्हटलेलं नाही. मग तुम्ही त्यांच्या पाया कशाला पडता, त्यांच्या विचारांचे बळी का जाता? अहो असे परिवाराचे सदस्य अनेक असतील, एक सदस्य नाही आहेत. बाबासाहेबांच्या भावांचे मुलं सुद्धा असतील, बाबासाहेबांच्या बहिणीचे मुलं सुद्धा असतील, त्यांना दैवत मानता तुम्ही? छी तुमची, हा मूर्खपणा तुमचा. तुम्ही बाबासाहेबांचे विचार म्हणता? अहो ज्याच्या शरीरामध्ये बाबासाहेबांचं रक्त जरी नाही परंतु बाबासाहेबांचे विचार ज्यांनी आत्मसात केले आणि तो दंभ देत असताना बाबासाहेबांनी आम्हाला प्रतिज्ञा दिले आणि त्या प्रतिज्ञेमध्ये त्यांनी जे जे काही सांगितलेलं आहे त्याचं जर आपण योग्यपणे पालन जर केलं तर बाबासाहेबाच्या रक्ताच्या परिवाराला कधी स्थान देण्याचं बाबासाहेबांनी म्हटलेलं नाही. मग तुम्ही त्यांच्या पाया कशाला पडता, त्यांच्या विचारांचे बळी का जाता? अहो असे परिवाराचे सदस्य अनेक असतील, एक सदस्य नाही आहेत. बाबासाहेबांच्या भावांचे मुलं सुद्धा असतील, बाबासाहेबांच्या बहिणीचे मुलं सुद्धा असतील, त्यांना दैवत मानता तुम्ही? छी तुमची, हा मूर्खपणा तुमचा. तुम्ही बाबासाहेबांचे विचार म्हणता? अहो ज्याच्या शरीरामध्ये बाबासाहेबांचं रक्त जरी नाही परंतु बाबासाहेबांचे विचार ज्यांनी आत्मसात केले तो रक्तापेक्षा कमी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जे दिवस राजकारणामध्ये या देशामध्ये चालले आहेत, या महाराष्ट्र राज्यामध्ये चालले आहेत, लोक पांघरून ओढून पागल झाल्याची भूमिका करताना मी पाहिली, पण पांघरून ओढून तुम्हाला फसवणारे जे लोक आहेत त्यांचा मुकाबला सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे. कधी जो साप असतो ना तो समोर दिसला तुम्हाला चावणार नाही, पण अस्थिनीतला जो साप असतो तो तुम्हाला चावला तर तो जहर जे शरीरात जातं. आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व